राधानगरी तालुक्यातील हसने परिसरात टस्कर हत्तीनं धुमाकूळ घातलाय. गेली 6 महिने हत्तीचा वावर असूनही वन्यजीव विभागानं हत्तीला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. टस्कर हत्तीनं गावाच्या पिण्याच्या पाईपलाईनचे टँक, ऊस शेती, चिव्याची बेटं, काजू, फणस, केळी, आंब्याच्या बागा उद्ध्वस्त केल्यात. हत्तीपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी रात्री जागवत आहेत. हत्तीच्या भीतीनं गावात सण उत्सवासह सार्वजनिक कार्यक्रमही साजरे झालेले नाहीत. ग्रामस्थ भीतीच्या छायेत असल्यानं शेती कामही ठप्प आहेत. टस्कर हत्तीच्या दहशतीखाली राहणाऱ्या ग्रामस्थांची आप भीती जाणून घेतलीय आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी. राधान तालुक्यातील हसने परिसरामध्ये गेली 6 महिने झालं टस्कर हत्तीचा वावर आहे, त्यामुळं येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. या टस्कर हत्तीकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं येथील ग्रामपंचायतीनं आज विशेष ग्रामसभा बोलवली होती आणि येथील नागरिक कशाप्रकारे भीतीच्या छायेत आहेत किंवा येथील काय नुकसान झालं हे येथील ग्रामस्थांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नेमकं काय नुकसान झालं आणि तुम्ही कशाप्रकारे भीतीच्या छायेत आहात? नुकसान आता केळी ऊसाच्या बागा, ऊस आणि केळीची बाग, फणस, बांबू याचं नुकसान केलेलं आहे. पंचनामेसुद्धा ते करतो म्हणतायत करतायत. फॉरेस्ट खातेवाले आता 6 महिना झाला हत्ती येऊन फॉरेस्ट खातेचे लोक येत आहेत, पण त्यांना ते यश आलेलं नाही हत्ती इथून उचकवण्यासाठी. नेमकी ग्रामस्थांची तुमची काय मागणी आहे? आता आमची मागणी नुकसान भरपाईचं नुकसान तुम्ही देणं हा गौण विषय आहे. महत्त्वाचा विषय का वित्त मनुष्य हानी होता कामा नये. आम्ही आता शेतीच्या कामानिमित्त इकडे तिकडे बाहेर फिरणार. हत्ती हा 4 वाजले की त्या उघडाईतून बाहेर येतो. एखाद्या शेतकऱ्यावरती हल्ला केला आणि त्याला मारलं तर ते पैसे कोणी खायचे? आम्हाला तुमच्या नुकसान भरपाईचं देणं घेणं काही नाही. हे अभयारण्य आहे, हत्तीचं अरण्य नाही आहे. हत्ती इथून हा हे तर गव्हाचे अभयारण्य आहे, हत्ती बाहेरून इथं आलेला आहे. त्या हत्तीला संबंधित खात्यानं त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडण्याची जबाबदारी फॉरेस्ट खात्याची आहे. अन्यथा काही वित्ताने झाल्या त्याची जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावरती ठपका येईल. आज तुम्ही गावसभा घेतलेली होती, या गावसभेत काय ठराव झालेत आणि ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मालमत्तेचं हत्तीकडून काय नुकसान झालं का? हो सार्वजनिक मालमत्तेचं हत्तीचं नुकसान म्हणजे गावसभा विशेष गावसभा होती, त्यामध्ये आमचा खास विषय की आमदारांना आम्ही बोललो, खासदारांना बोललोय की जेणेकरून हा हत्तीचा बंदोबस्त साहेब तुम्ही करावा, जेणेकरून शासनाला तुम्ही परिपत्र देऊन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ती टीम लावावी. आज तसं म्हटलं तर देवळाली ठिकाणी आज आमदार आंबेडकर साहेबांनी 10 लाखाचा फंड देऊन मोठं स्टेज बांधण्याचं काम चालू केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरांनी तिथं आज टाक्या आमच्या देवळातल्याच घेतल्या होत्या आणि ठेवल्या. त्या पाण्या टाक्याचं अक्षरशः 10,000 लिटरची पाणी टाकी, 2 टाक्याचा चेंडूचा आकार केलेला आहे त्या पाण्याच्या टाक्यांचा. पूर्णपणे लोक भयभीत झालेत. आज देवळामध्ये वर्धापन दिनाचा ज्या जी कार्यक्रम होता त्याची हत्ती खास हत्ती त्या मंदिरापाशी थांबला होता, त्यामुळे वर्धापन दिनाचा कार्यक्रम थांबला आमचा. देवळाच्या गांगुलिंग मंदिर जिल्हा वंदारपंचा कार्यक्रम थांबला आणि त्यामुळं आज तांबेवाडीतील जनता या अस्वस्थ झालेले आहेत. रोज तांबेवाडीमध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून तो 9 वाजेपर्यंत थांबतो. पूर्णपणे घरांची चक्कर मारून फणस खाणे, केळी खाणे, चिवे मोडणे अशा पद्धती प्रकरण चालू झाले. तिथून त्यांनी उचकवला की तो अती परत देवराई मार्गे प्रभाकर सोमा सावंत यांच्या शेतात येतो. तिथून सुटला की तो सरावणे साहेबांच्या उसामध्ये जातो. तिथून सुटला की यादवांच्या बागेमध्ये येतोय. पूर्णपणे बागेत कलमं असतील किंवा काय असतील तेच नादूस केलेले आहे. आणि ह्याच्यासाठी लोकांनी काय तुम्ही पैसे द्यावेत असं काय कुणाचं हे विषय नाही आहे, परंतु जीवितहानी झाल्यास पूर्णपणे हे शासन जबाबदार राहील. आणि इथून पुढच्या कार्यक्रमासाठी आजच्या ठिकाणी गावसभा बोलवली होती विशेष, त्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं होतं पण ते अधिकारी कोण आज आलेले नाहीत. त्यामुळं खरोखर आज वाटलं लोकांना की ही जनता असूनसुद्धा या जनतेकडे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं दुर्लक्ष आहे आणि ह्यासाठी जर त्याने ह्या ठोस उपाय नाही केले तर पूर्णपणे जी काय बाहेर असणार नाही मुंबईवाले असतील किंवा आम्ही असू ही जनता सगळी एकत्र होऊन आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेराव घालून किंवा कलेक्टरना आदेश काय असतील ते कलेक्टर साहेबांच्यासुद्धा परिपत्रक देऊन आदेश काढून त्याला आम्ही निवेदन सादर करून रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी ह्या गावातील जनता हसने गावातील आणि हसने परातील पंचकुलातील लोक असणारी ही लोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ह्याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला गावबंदीसुद्धा आम्ही करू. वेळ पडल्यास फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला जर आज गावच्या वेळेला आले नाहीत जीवितला त्यांनी आपल्या जे हत्तीचं वावर आहे त्या ठिकाणी त्यांनी कंपाऊंड घालावं
हत्ती आमच्या गावात येऊ नये हे बंदोबस्त करावा, आमची काही शर्त नाही। शासनाकडून मिळणारी मदत ही आम्हाला आर्थिकदृष्ट्या मिळणारी मदत नको, परंतु हत्तीकडून जे नुकसान सुरू आहे आणि जो जीवितला धोका आहे तो थांबवण्यासाठी हत्तीला त्याच्या मूळच्या आदिवासात घालावं अशी एवढीच मागणी येथील ग्रामस्थांची आहे। आम्हाला फक्त सुखानं जगू द्या एवढीच अर्थ हाक येथील नागरिकांची आहे। शासन त्यांचे अर्थ हाक ऐकणार का हाच खरा प्रश्न आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।